कुरमुऱ्यापासून प्रत्येक वेळी चिवडाच का बनवायचा? तर कुरमुऱ्यापासून आपण बरेच काही पदार्थ बनवू शकतो. तर आज आपण असंच कुरमुऱ्यापासून मस्त असा सकाळचा नाश्ता बनवणार आहोत. अतिशय टेस्टी आहे, हेल्दी आहे, शिवाय तो घरच्याच साहित्यात बनणार आहे. सकाळच्या नाश्त्याला बनवा किंवा मुलांच्या टिफिनमध्ये द्या, अगदी मस्त होतो. तर मी इथे घेतलेत 2 कप कुरमुरे. कुठलाही 1 कप घ्यायचा त्या अंदाजे 2 कप कुरमुरे घ्यायचे. नंतर त्यात घालायचं पाणी, आणि पाणी घालून आपल्याला हे कुरमुरे साधारण 1 ते 2 मिनिट पाण्यातच ठेवायचे, म्हणजे ते पाण्यात भिजत ठेवायचे साधारण 1 ते 2 मिनिट. तर 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कुरमुरे आपले मस्त असे भिजले गेलेले आहेत आणि नरम पण झालेले आहेत. तर आता हे पाणी आपण फेकून द्यायचं. तर एखाद्या चाळणीत काढून घ्यायचं आणि हे पाणी आपण फेकून द्यायचं. शिवाय हाताने थोडस दाबून जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते आपण काढून घ्यायचं. आणि हे कुरमुरे आपण एक वेगळ्या बाउल मध्ये काढायचे आणि हाताने थोडे आपण ते बारीक करून घ्यायचे, म्हणजे स्मॅश करून घ्यायचे. नंतर मी यात घेतलाय 1/4 कप रवा. तर रवा कुठलाही घेऊ शकता जो घरात असेल, बारीक किंवा जाड. आणि जेवढा आपण रवा घेतलाय त्याच्या अर्धे आपण दही घ्यायचं, आणि नंतर त्यात आपण त्यात मीठ घालायचं थोडस, आणि हे सर्व हाताने मस्त असं मिक्स करून घ्यायचं. जर तुमच्याकडे थोडं आंबट दही असेल तर तुम्ही नक्की वापरा, त्याने सुद्धा खूप छान अशी चव येईल. आता हे मस्त मी असं मिक्स करून घेतलेलं आहे, आणि आपला हा नाश्ता मस्त असा सॉफ्ट होण्याकरता मी यात घातलाय खायचा सोडा. तर अगदी थोडासा 2 चिमटेभर सोडा घालायचा. हिरवी मिरची घातली, एक बारीक कापलेली, थोडंसं आला लसणाचा पेस्ट घातलाय. शिवाय आपला पदार्थ थंड झाल्यावरही अगदी सॉफ्ट नरम राहण्याकरता 1 चमचाभर आपण घालायचं तेल. 1 चमचाभर तेल घातल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची, आणि हे सर्व आपण मस्त असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळे जिन्न सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतील. आणि आता आपण हे झाकून ठेवूया 1-10 मिनिटाकरता, कारण आपण यात रवा घातलाय तर रवा छान मस्त असा फुलायला हवा. त्याकरता 10 मिनिटं झाकून ठेवायचं. 10 मिनिटानंतर परत आपण एकदा हाताने मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण हाताला थोडस तेल लावायचं आणि पिठाचा थोडासा एक गोळा घ्यायचा, आणि याचा छान असा आपण बॉल बनवून घ्यायचा. जर तुम्हाला तुम्ही कुठल्याही आकाराचे बनवू शकता, तुम्हाला बॉल्स बनवायचे असतील तसे बनवू शकता, जेही आकार तुम्हाला आवडत असतील तसे बनवायचे. तर मी ते थोडा टिक्कीचा आकार देत आहे. बॉल बनवल्यानंतर हलकासा त्याला दाब द्यायचा आणि मस्त अशी गोल त्याची छान अशी टिक्की बनवून घ्यायची. तर तुम्ही कुठल्याही आकाराचे बनवू शकता आणि असेच आपण सगळे बनवून घ्यायचे. तर प्लेटला मी मस्त असं तेल लावून घेतलंय, तेलने छान असं ग्रीस करून घ्यायचं, आणि यावर आपण जी कुरमुऱ्याची टिक्की बनवली ती सर्व अशी सेट करून ठेवायची. आणि आता हे सर्व आपल्याला मस्त असं वाफून घ्यायचंय, छान असं शिजून घ्यायचंय, वाफून घ्यायचंय. तर त्याकरता पाणी मी आधीच गरम केलेलं होतं, आणि अगदी 10 ते 12 मिनिटच आपल्याला हे वाफून घ्यायचंय. त्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला हे वाफायचं नाही किंवा शिजवायचं नाही, अगदी 10 ते 12 मिनिटे झाकून ठेवायचं, आणि 10 ते 12 मिनिटे मस्त असं हे आपण स्टीम करून घ्यायचं. तर 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत आणि हे मस्त असं शिजल्या गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता हे आपण थंड करायला ठेवूया. इथे आपली टिक्की मस्त अशी थंड झालेली आहे, आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी नरम झाली, अगदी सॉफ्ट झाली आहे. तुम्ही अशी खाऊ शकता, कारण यात मसाले सर्व आहेत, तिखट, मीठ, मिरची सर्व घातलेले आहे, त्यामुळे तुम्ही असंही खाऊ शकता. तर आता आपण याला थोडा तडका देऊया. तर मी पॅनमध्ये केलंय तेल गरम. तेल गरम झालं की त्यात घालायची 1/2 चमचावर राई, आणि 1/2 चमचावर आपण त्यात घालायचं जिरं. नंतर घालायचं थोडासा कढीपत्ता. कढीपत्ता थोडा तळतळला की त्यात घालायची 1 हिरवी मिरची बारीक कापलेली, थोडं घालायचं आल्या लसणाचा पेस्ट, आणि हे हलकसं परतून घ्यायचं, खूप शिजवायचं नाही. आणि लगेच आपण यात घालायचा कांदा. तर 1 मिडियम साईजचा कांदा मी यात घातलेला आहे, आणि कांदा आपल्याला खूप परतायचा नाही, फक्त हलकासा तो फिरवून घ्यायचा. तो शिजवायचा नाही किंवा खूप त्याचा अगदी कलर चेंज होतपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा नाहीये. कांदा
काही सेकंदच तो फिरवून घ्यायचा. नंतर त्यात घातलंय लाल मिरच पावडर, थोडीशी हळद घातलेली आहे, अर्धा चमचा मी त्यात घातलाय पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा घातलाय चाट मसाला. आणि हे सर्व मसाले घालून परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. खूप मस्त रेसिपी आहे, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. मिक्स केल्यानंतर आपण त्यात घालायचं टमाटर. तर एक मीडियम साईजचा टमाटर मी घेतलेला आहे. टमाटर घालून मिक्स करायचं. टमाटरसुद्धा आपल्याला खूप शिजवायचं नाही आहे, हलकासा परतून घ्यायचं आहे. थोडं मीठ घालायचं आपण त्यात आणि टमाटर अगदी हलकासा परतून घ्यायचं, शिजवायचं नाही आहे. यातल्या कुठल्याच भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या नाही आहेत. टमाटर हलकासा परतल्यानंतर आपण त्यात ऍड करायची शिमला मिरच. तर एक छोटी शिमला मिरच मी इथे कापून घातलेली आहे, ती सुद्धा मिक्स करून घ्यायची आणि ती पण आपल्याला खूप शिजवायची नाही, हलकीशी हलकीशी परतून घ्यायची आहे. नंतर आपण त्यात ऍड करायची आपल्या कुरमुऱ्याची टिक्की. कुरमुऱ्याची जी आपण टिक्की म्हणून त्या सर्व आपण पॅनमध्ये घालायच्या आणि हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं. म्हणजे सर्व मसाला टिक्कीला व्यवस्थित सगळीकडे लागेल. छान असं फिरवून घ्यायचं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाला सगळीकडे व्यवस्थित कोट होईल. आणि गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर साधारण 2 ते 3 मिनिट आपण हे मस्त असं शिजवून घेऊया, म्हणजे मसाला सगळीकडे व्यवस्थित लागेल. आणि गॅस कमी ठेवायचा. अतिशय टेस्टी आणि हेल्दी आहे अशा कुरमुऱ्याचा नाश्ता आहे, मस्त होतो. एकदा नक्की तुम्ही ट्राय करा, बघा किती दिसायला किती मस्त दिसतोय. अशा चवीला अगदी अप्रतिम झालंय. शेवटी आपण त्यात घालायची कोथिंबीर आणि कोथिंबीर घालून सुद्धा आपण हे मिक्स करून घ्यायचंय. मिक्स केल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यात घालायचा लिंबाचा रस. आता साधारण अर्धा लिंबाचा मी रस घातलेला आहे. लिंबाचा रस घालायच्या आधी गॅस बंद करायचा आणि नंतर लिंबाचा रस घालायचा. तर इथे मस्त असा चटपटीत कुरमुऱ्याचा नाश्ता आपला तयार आहे. सकाळचा नाश्ता किंवा तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि यूट्यूबवर किरण रेसिपीला सबस्क्राईब करा.